विद्यार्थी मित्रांनो, या 7व्या आणि शेवटच्या भागामध्ये इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेतील कर्तव्य भूमिती या विषयाचे प्रश्न क्रमांक 19 व प्रश्न क्रमांक 20 हे दोन प्रश्न येथे या भागात आपण सोडवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेमध्ये पेपरला एकूण 4 प्रश्न विचारतात. त्यापैकी 3 प्रश्न आपल्याला सोडवावे लागतात आणि ब विभागामध्ये घनभूमितीचा 1 प्रश्न सोडवावा लागतो. ड्रॉइंग ग्रेड परीक्षेच्या पुस्तकात एकूण उपप्रश्नासह 22 प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांची प्रॅक्टिस करणं, ते अनेक वेळेस सोडून पाहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने हे प्रश्न सोडवता येणार आहेत. एकदम सोप्या पद्धतीने हे प्रश्न कसे सोडवायचे हे मी इथे शिकवत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आर्ट मास्टर गोरे या चॅनलवर मी शीतल कुमार गोरे आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. हे प्रश्न सोडवत असताना आपण काय काळजी घ्यावी ते आपण इथे पाहतोय. रचना करायला लागणारी सर्व उपकरणे निर्दोष व उत्तम दर्जाची असावीत. पेन्सिल टोकदार असावी. पुसट पण स्पष्ट रेखांसाठी 2H पेन्सिल वापरावी. ठळक रेषांसाठी HB किंवा 0.5 HB लीड असलेली क्लच पेन्सिल किंवा काळ्या पेनचा वापर करावा. नीट नेटकेपणा व काटेकोरपणा याकडे विशेष लक्ष द्यावे. आकृती रचनेच्या कोणत्याही रेषा व कोणा खुडू नयेत. आकृतीची नावे व मोजमापे योग्य जागी नीट स्पष्ट लिहावीत. दिलेला प्रश्न बारकाईने वाचून घ्यावा. कच्ची आकृती काढून कृतीक्रम करावा व नंतर आकृती काढावी. केलेल्या रचनेची कृती लिहायची नसते. विभाग अ व ब यासाठी उत्तरपत्रिकेच्या दोन्ही बाजूचा उपयोग करावा. मुख्य आकृती पेन्सिलने किंवा काळ्या पेनने ठळक करावी. या सर्व नियमांचे पालन हे प्रश्न सोडवताना आपण करायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनला ऑल क्लिक करा. व्हिडिओ आपल्याला आवडले, प्रश्न आपल्याला समजले तर लाईक करा आणि शेअरही करा. विद्यार्थी मित्रांनो, आजचे हे भूमितीचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडे कंपास, स्केल म्हणजेच पट्टी, कोनमापक आणि पेन्सिल या भूमितिक साहित्याची आवश्यकता लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेतील कर्तव्य भूमिती या परीक्षेसाठी या विषयामध्ये एकूण 22 प्रश्न आहेत आणि त्या 22 प्रश्नापैकी फक्त 2 प्रश्न आपले उरले होते ते आपण इथे सोडवतोय. या आधीच्या 6 भागामध्ये प्रश्न क्रमांक 1 ते 18 हे प्रश्न आपण सोडवलेले आहेत. ते नक्की पहा, त्याचा सराव करा, म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला अडचण येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रश्न क्रमांक 19 सोडवतोय. विभाग आहे, विभाग 7वा नियमित बहुभुजाकृती अंतर्लिखित अर्धवर्तुळे. या विभागातील हे जे 2 प्रश्न आहेत त्या 2 प्रश्नापैकी 1 प्रश्न हमखास परीक्षेला विचारला जातो. त्यामुळे या 2 प्रश्नाची जर आपण चांगली प्रॅक्टिस केली तर दोन्ही पैकी कुठलाही प्रश्न परीक्षेला येऊ द्या, तुम्ही तो हमखास सोडवणार. तर चला आपण प्रश्न क्रमांक 19 सोडवतोय. प्रश्न अशा प्रकारचा आहे. प्रश्न क्रमांक 19, त्रिज्या 5 सेंटीमीटर व 35° मापाचा कोन असलेल्या वर्तुळखंडात एक अर्ध वर्तुळ अंतर्लिखित करा. इथे आपल्याला एक वर्तुळखंड काढायचा आहे आणि त्या वर्तुळखंडामध्ये एक अर्ध वर्तुळ दिलेला आहे, तो अर्ध वर्तुळ अंतर्लिखित करायचा. आता सुरुवातीला आपण एक वर्तुळखंड काढूया. इथे एक आपल्याला रेषा घ्यायची आहे आणि इथे एक कोन करायचा आहे. तो कोन प्रश्नात दिल्याप्रमाणे 35° मापाचा करायचा आहे. या पद्धतीने 10, 20, 30 आणि ते 35 इथे नाव द्यायचे आहेत. इथे नाव द्यायचं आहे A, इथे नाव देऊया C आणि इथे B. इथे लिहायचं आहे 35°. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला A हा कोन दुभागायचा आहे. एक अंदाजे कंस केलाय. हा कंस इथे 2 ठिकाणी छेदला, तिथे बिंदू घेतलेत. कंपासमध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलंय. अंदाजे कंस केलाय, त्या कंसावर दुसरा कंस केलाय. दोन्ही कंस एकमेकांना छेदलेत. पहा, बिंदू घेतलाय, तो बिंदू आणि A बिंदू जोडले आहेत या पद्धतीने. आता कंपासमध्ये आपल्याला अंतर घ्यायचं आहे 5 सेंटीमीटर, कारण की 5 सेंटीमीटर त्रिज्येचा इथे आपल्याला वर्तुळ कंस घ्यायचा आहे. आणि A बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवा आणि असा एक वर्तुळ कंस इथे काढायचा आहे. आणि
या वर्तुळ कंसाने या मध्य रेषेला ए बिंदूतून निघालेली जी कोन दुभाजकाची रेषा आहे तिला डी बिंदूत छेदलंय पा. अशा पद्धतीने आता आपल्याला इथे एक डी बिंदूतून जाणारी लंब रेषा काढायची आहे. डी बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवा, एक डाव्या बाजूला एक उजव्या बाजूला कंस करा. दोन्ही कंस ईडी रेषेला छेदलेत. बिंदू घ्या, कुठल्याही एका बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवा. डीपेक्षा थोडं जास्त अंतर कंपासमध्ये घ्या, कंस करा. त्याच त्रिज्येने त्या कंसावर दुसरे कंस करा. दोन्ही कंस एकमेकांना छेदले आहेत. बिंदू घ्या आणि ते बिंदू रेषेने जोडायचे आहेत. या पद्धतीने डी मधून जाणारी ही रेषा आपण इथे काढलेली आहे. इथे या रेषेने एसी रेषेला छेदले. बिंदू घ्या, तिथे नाव द्या एफ आणि इथे नाव द्या ई. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे ए डी एफ हा कोण दुभागायचा आहे. डी वर कंपासचं लोखंडी टोक टेकवा, असा एक कंस करा. हा कंसाने इथे छेदलंय आणि इथे छेदलंय पहा. एफ डी रेषेला इथं बिंदू मिळाला छेदल्यानंतर आणि ई डी रेषेला इथे बिंदू मिळाला. निम्म्यापेक्षा जास्त अंतर या कंपासमध्ये कंस करा. त्यानंतर दुसऱ्या बिंदूतून त्या कंसावर दुसरा कंस करा. कंपासमध्ये अंतर आपण अंदाजे घेतलं होतं. दोन्ही कंस एकमेकांना छेदलेत. डी बिंदू आणि हा बिंदू जोडायचा आहे. या पद्धतीने ही जी डीमधून निघणारी कोन दुभाजकाची रेषा आहे ती एसी रेषेला इथे छेदली पा. बिंदू घ्या, त्याला नाव द्या G2. आता इथे आपल्याला G2 मिळाला आहे. त्या पद्धतीने आपल्याला G1 मिळवायचा. मग F आणि G2 इतका अंतर कंपासमध्ये घ्या. ईमधून या एबी रेषेवर कंस करा. तुम्हाला G1 हा बिंदू मिळेल. आता G1 आणि G2 जोडायचे आहे. या पद्धतीने जोडल्यानंतर ईडी रेषेला ही G2 G1 रेषा छेदून गेली पा. इथे बिंदू घ्यायचा, त्याला नाव द्यायचं ओ. ओ हा आपल्या अर्धवर्तुळाचा केंद्रबिंदू असेल. आता O1 इतका अंतर घ्या आणि इथे या पद्धतीने अर्धवर्तुळ आपण काढलेला आहे. या पद्धतीने हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे. तर यानंतरचं उदाहरण आपण सोडवतोय. विद्यार्थी मित्रांनो, या भागातील शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20, 4 सेंटीमीटर त्रिज्येच्या वर्तुळात 4 अर्धवर्तुळे अशा प्रकारे अंतर्लिखित करा की प्रत्येक अर्धवर्तुळ दिलेल्या वर्तुळाच्या परिघाला स्पर्श करील व त्यांचे व्यास संलग्न राहतील. इथे आपल्याला 4 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढायचं आहे आणि त्याचे सारखे समान 8 भाग करायचे आहेत. कंपासमध्ये सुरुवातीला 4 सेंटीमीटर लांबीची त्रिज्या घ्या आणि इथे केंद्रबिंदू घ्यायचा आहे. त्याला आपण नाव देऊया ए आणि इथे वर्तुळ काढायचं आहे या पद्धती. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला याचे समान 8 भाग करायचे आहेत. सुरुवातीला आपण 4 भाग करणार आहोत आणि नंतर 8 भाग करणार आहोत. या पद्धतीने 4 भाग आपण केलेले आहेत. आता ह्या 4 चे 8 करूया. हे जे अंतर मी कंपासमध्ये घेतलेलं आहे ते अंदाजे घेतलेलं आहे, निम्म्यापेक्षा जास्त आणि त्याने कंस केलेले आहेत. इथे आपल्याला नाव द्यायचं आहे इथे डी,
इथे सी आणि इथे बी. आता इथे डी मधून जाणारी एक लंब रेषा काढायची आहे. अंदाजे कंपास मध्ये अंतर घ्या, एक वर कंस करा, एक खाली कंस करा, हे बिंदू ठळक करा. त्यानंतर कुठल्याही एका बिंदूर कंपासचं लोखंडी टोक टेकवा. डीपेक्षा थोडं जास्त अंतर घ्या कंपासमध्ये. डाव्या बाजूला उजव्या बाजूला कंस करा. या दुसऱ्या बिंदूतून त्या कंसावर कंस करा. दोन्ही बिंदू एकमेकांना छेदलेत, ते ठळक केलेत आणि समोरासमोरचे ते बिंदू जोडलेत या पद्धतीने. आता आपल्याला कोण दुभागायचा आहे. ए डी इथे आपण नाव दिलं तरी चालेल. एन हा डी कोण आपल्याला दुभागायचा आहे. त्यासाठी डीवर कंपासचं लोखंडी टोक टेकवा. कंपासमध्ये अंदाजे अंतर घ्या आणि असा एक इथे कंस करा. कंस केल्यानंतर या कंसाने या रेषेला इथे छेदले आणि इथे छेदले पहा. कुठल्या एका बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवा. निम्म्यापेक्षा जास्त अंतर अंदाजे कंपासमध्ये घ्या. कंस करा. दोन्ही कंस एकमेकांना छेदले आहेत. बिंदू मिळाला तो बिंदू आणि टी बिंदू जोडायचे आहे या पद्धतीने. जोडल्यानंतर ए सी रेषेला ही रेषा छेदली. इथे नाव द्यायचं आहे G1. आता कंपासमध्ये A2 G1 इतका अंतर घ्यायचं आणि इथे एक सर्कल काढायचं आहे. अशा पद्धतीने इथे तुम्हाला बिंदू मिळेल G2, इथे G3 आणि इथे G4. हे जोडायचे आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला मिळाला बिंदू O1, इथे मिळाला O2, O3 आणि इथे O4. हे आपल्या चार अर्धवर्तुळाचे केंद्रबिंदू आहेत. O1 वर कंपासचं लोखंडी टोक टेकवलं आणि अंतर घेतलंय डी इतकं आणि इथे या पद्धतीने आपल्याला अर्धवर्तुळ काढायचं आहे. हे अंतर एकदम बिनचूक घ्या, कमी जास्त होऊ देऊ नका. हे पहा माझ्याकडनं हा पॉईंट चुकलाय. पहा आता बरोबर टेकवलाय मी आणि पहिला अर्धगोल काढलाय. नंतर GT मधून दुसरा, G3 मधून तिसरा काढायचा आहे. G4 O4 O1 मधून पहिला, O2 मधून दुसरा, O3 मधून तिसरा आणि O4 मधून चौथा अर्धगोल अर्धवर्तुळ आपण इथे काढलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे उदाहरण पूर्ण केलेलं आहे. वर्तुळाच्या परिघाला या अर्धवर्तुळाने स्पर्श केलाय आणि शेजारच्या अर्धवर्तुळाचे व्यास एकमेकांना कसे आहेत, संलग्न आहेत. अशा पद्धतीने हे शेवटचं उदाहरण आपण या परीक्षेतील कर्तव्य भूमिती या एकूण उदाहरणामधलं सोडलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या उदाहरणांची प्रॅक्टिस करावी. येथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे उदाहरण प्रश्न क्रमांक 19 आणि प्रश्न क्रमांक 20 या दोन्हीपैकी एक प्रश्न तुम्हाला परीक्षेला हमखास येणार आहे. त्यामुळे या दोन्ही प्रश्नाची आपण एकदम खूप अशी प्रॅक्टिस करावी, म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये हा प्रश्न सोडवायला अडचण येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा प्रश्न आपल्याला समजला असेल तर नक्की मला कमेंट करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटूया एका नवीन विषयासह. थँक्यू.